शहरातील सादतनगर भागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी करून या परिसरात वॉकिंग ट्रॅक तयार करणार असल्याचं सांगितलं आहे. शहरातील रेल्वे स्टेशन भागातील सादतनगर भागाकडे महापालिकेचं दुर्लक्ष होत असल्यानं परिसरातील कचरा नियमित उचलला जात नसल्यानं या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यानं निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे या भागातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले असल्याची बाब स्थानिक रहिवाशांनी उघडकीस आणली होती. या प्रकरणी सादत नगरचे नगरसेवक अब्दुल जावेद यांनी मनपा प्रशासनानं पाठपुरावा केल्यानं उपायुक्त अयुब खान यांनी आज सादत नगर भागाची पाहणी करून स्वच्छतेचा आढावा घेतला. या भागामध्ये स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासह परिसरामध्ये वॉकिंग ट्रॅक बसवणार असल्याचं स्थानिक रहिवाशांना सांगितलंय. यावेळी सादत नगर भागातील स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.